नमस्कार, गावगाडा न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आणि आपण पाहत आहात अत्यंत आगळी वेगळी बातमी। एकल महिला संघटनेच्या वतीनं तुळजापूर मध्ये आज महिलांच्या राज्यस्तरीय खुल्या कबड्डी स्पर्धांचं आयोजन करण्यात आलेलं आहे। केवळ चूल आणि मूल हेच तुमचं कार्यक्षेत्र आहे असं बंधन थोपवणाऱ्या पुरुष प्रधान संस्कृतीच्या बंधनात न अडकून किंवा या चौकटीला ओलांडून महिलांनी कबड्डी खेळण्यासाठी मैदानात उतरावं हा उदात्त हेतू घेऊन ही संघटना या संघटनेनं या स्पर्धेचं आयोजन केलेलं आहे। एक छोटीशी ज्योत प्रतीक म्हणून काम करते, एक छोटीशी ज्योत प्रतीक म्हणून काम करते, एक छोटासा का होईना पण अंधार दूर करते, एक छोटासा का होईना पण अंधार दूर करते। महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून एकूण 64 संघ या स्पर्धेमध्ये सहभागी झालेले आहेत। या कार्यक्रमासाठी उद्घाटक म्हणून तुळजापूर तहसीलचे तहसीलदार माननीय श्री अरविंद बोळंगे साहेब, त्याचबरोबर राष्ट्रवादी महिला युवती आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा सक्सेना सलगर या उपस्थित होत्या। तर पाहूयात काय आहे सविस्तर हे व्रत। ते परंतु तुम्हाला खऱ्या अर्थाने सांगते, या जमिनीला सुद्धा धरा म्हणतात, ती स्त्रीलिंगी आहे, ती भूमी आहे, या देशाला भारत माता म्हणतात। जगाच्या पाठीवर अमेरिका स्वतःला एवढा पुढारलेला देश म्हणतो, पण तो ती अमेरिका नाहीये किंवा ती पाकिस्तान नाहीये, पण भारत हा स्त्रीलिंगी आहे, एवढं महत्व या स्त्रियांचं या देशात आणि या जगामध्ये। त्यामुळे इथे आलेल्या सगळ्या फायटर स्त्रियांना मी सॅल्यूट करते। तुमचं मगापासून अर्धा तास मी सगळ्यांचे चेहरे वाचते, तुम्हाला असं वाटू देऊ नका माझं लक्ष नाही, माझं चांगलं आणि नीट लक्ष असतं सगळीकडे। आणि मी बघत होते येताना महिला, त्यांचं स्पिरिट, इथं कोपऱ्यावर बसलेल्या बोलणाऱ्या फोटो काढणाऱ्या सजे स्पिरिट, म्हणजे केवढा कॉन्फिडन्स, वड पोटेन्शियल केवढं भरलंय तुमच्या खचाखच। त्यामुळे पहिले स्वतःला एकल म्हणणं बंद करा, मला आवडत नाही ते। तुम्ही सगळ्या फायटर आहात, तुम्ही सगळ्या रणरागिणी आहात, रझिया सुलताना पासून ते माँसाहेब जिजाऊ असतील, रमाई असतील, सावित्रीबाई फुले असतील, पुण्यश्लोक अहिल्या देवळकर असतील, या सगळ्यांच्या विचारांच्या वारसदार तुम्ही लोक आहात। कुणी कुणाचा ठेका घेतलेला नसतो, त्यामुळे त्या मेंटॅलिटी काढून टाका की या यांचं आहे ते त्यांचं आहे, काय प्रायव्हेट लिमिटेड कंपनी नाहीये। महापुरुष म्हणजे जे मी आजकाल चित्र बघते, नो नॉट एट ऑल, असं नाहीये। तुम्ही सगळ्याजणी वारसदार आहात आणि तुमच्यातला कॉन्फिडन्स आज मैदानावरती झळकू देत। आजी तुम्ही पण खेळायला आलात का? हे फार मला महत्वाचं वाटतं, मी जिथे जिथे राज्यभर जाते मला असे चेहरे पॉइंट आउट होतात आणि तुमच्या सारख्या लोकांकडे बघून आजी माझा कॉन्फिडन्स वाढतो की येस आय हॅव टू फाईट मोर अँड मोर, मला खूप मोठी फाईट द्यायची। आणि तुम्ही तुमच्यासारखे लोक माझी प्रेरणा आहेत आणि ते मी बरोबर शोधून काढते शक्तीस्थळ। या सगळ्या महिलांमध्ये तुम्ही आहात, तुमचा कॉन्फिडन्स चेहरा बघा काय चमकतोय, लक्षात घ्या महिलांनू, मेकअपनी चेहरा चमकत नाही, चेहरा कर्तृत्वानी चमकतो आणि स्त्रियांचा तर कर्तृत्वानी चमकतो। तुम्हाला सांगते स्त्रियांचा खरा दागिना सोनं नाणं चांदी हे नाहीये, स्त्रियांचा खरा दागिना त्यांचं कर्तृत्व, त्यांची कर्तबगारी, त्यांचा प्रामाणिकपणा, त्यांचं कष्ट आहे। तर तुमच्या आयुष्यात लक्षात घ्यावा, जेव्हा तुम्हाला असं वाटेल मला संधी नाही मिळत, तुम्हारी संधी जरूर मिलेगी। तुमको भी चौका मारना है लेकिन मौका देख के, इसलिए मौके की तलाश करो।
लेकिन वो दिन दूर नहीं है। सगळे जण काम करा, कष्ट करा, स्वतःला कमी समजू नका। एक मला इथं खूप चांगलं मी वाचत होते, 62 संघ आले, त्याच्यामध्ये एक संघ आहे तुफानी टोळी। काय नाव आहे, कोण आहे ते तुफानी टोळी? मला एवढं तुमचं नाव सांगायचं तुफानी टोळी, तुफान कसलं नाही द्यायचं एकलन काय, तुफान यू आर द तुफान। आणि तुम्ही राईड करणार आहे ते सगळं, ऑल द व्हेरी बेस्ट। खूप छान नाव आहे, मला खूप आवडलं। मी म्हणते हा स्पिरिट घेऊन चाललं पाहिजे। काय माझ्या काय हे नाही, माझ्या ते नाही, रडारडी करायचं नाही। आणि मैं आपको बता दू, कभी भी रोने के लिए किसी का कांदा मत ढूंढो। एक बात जहन में रखो, खुदी से जीतने की जिद है मुझे खुदी को हराना है। खुदी से जीतने की जिद है मुझे खुदी को हराना है। मैं भीड़ नहीं हूँ इस दुनिया की, मेरे अंदर एक जमाना है, मेरे अंदर एक जमाना। आपले तोजपात तालुक्याचे तहसीलदार अरविंद बोंगे सरांना विनंती करते की ते मार्गदर्शन आमच्या महिलांना करावं। काल साधारणतः दुपारच्या वेळेला मला कार्यक्रमाचं निमंत्रण मिळाल्या नंतर मी थोडा संशयित होतो, कारण मागील 15 वर्षापासून नोकरी करत असताना शाळेतील मुलांच्या स्पर्धा, शाळेतील मुलींच्या स्पर्धा, त्याच्यापुढून कॉलेजमधील मुलांच्या मुलींच्या स्पर्धा, या स्पर्धांना आवर्जून हजर राहण्याचा, त्यांच्याशी संवाद साधण्याचा योग आला। आल्याच्यानंतर स्टेजवर बसेपर्यंत संशय होतो की काही मुली, ठीक आहे, तरुण महिला आहेत, मुली आहेत, त्या खेळासाठी आलेल्या असतील। बराच वेळ म्हणजे त्यांचं भाषण जोपर्यंत महिलांचा माझा उल्लेख निघाला नाही, तर मी संशय होतो की मागील त्या वयस्कर महिला बसल्यात, त्यानंतर पाहायला आल्यात, खेळायला आल्यात, त्या कशासाठी आल्यात? पण ज्यावेळेस ताईने विचारलं, सांगितलं की आम्ही खेळायला जायला आहोत, तेव्हा आश्चर्य नकार बसला। ते कधीच अपेक्षित नव्हतं, ते खरंच आमचं कुणालाही अपेक्षित नसणार। म्हणजे सरकार अधिकारी नंतर आमच्यासाठी खरंच अतिशय सुखात्मक धक्का म्हणायला काही हरकत नाही। या वयातल्या महिला कबड्डी खेळायला आलेल्या, ते खरंच बघण्याची गरज नाही। खरंच अभिमान वाटण्यासारखी गोष्ट आहे की आज माझ्या तालुक्यामध्ये, या राज्यातील एकूण सर्वत्र महिला इथं आलेल्या आहेत। तरी निशाळ्यात वयस्कर महिला पण आहेत, आणि या सर्व कबड्डी खेळणार आहेत। ताईने आता त्यांच्या आपल्याशी संवाद साधल्यातून आपला आत्मविश्वास अतिशय मोठा केलेला आहे, आत्मविश्वास दृढ केलेला आहे। तो आत्मविश्वास कमी होणार नाही, त्यामुळे मी काही जास्त बोलणार नाही। आपण सर्वांना याकडे 64 संघ आलेले आहेत, त्या 64 संघाच्या सर्वांना मी या खेळासाठी शुभेच्छा देतो। हार जीत हा खेळाचा भाग आहे, पण आपण इथं खेळायला आलात, या वयातही खेळायला आलात, ही जिंकण्यापेक्षा मोठी गोष्ट आहे। या सर्वांना मी परत एकदा आमच्या प्रश्नाच्या वतीनं सर्वांना शुभेच्छा देतो। धन्यवाद। ताईंच्या तोडीचं झालं तुमचं देखील। मॅडम खूप छान बोलल्या, मला म्हणजे खूपच आवडलं। आपण एक टॉस करू शकता ताई, कॅप्टन दोन घेऊन मागणार का? जुनाचूत पट आपला जिंकला टॉस, तुम्ही ग्राउंड मागा पाहिजे। कोणी कल्ला करणार नाही।
विरुद्ध मुंबई मागा मागा कर कर 53 53